श्री राम भक्त हनुमान जी परम आदरणीय प्रातस्मरणीय शांति ब्रह्म भगवान बाबा परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ति भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळू. या अठरा अध्यायामध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत की ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत काय आहे, अधिदैव काय आहे, अधियज्ञ काय आहे आणि प्रयाण कालाचाराला योगी पुरुष कशा पद्धतीनं शरीर ठेवतात, हे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपण सहा प्रश्नांची उत्तर बघितलेली आहे आणि हा जो सातवा प्रश्न आहे की प्रयाण कालाच्या वेळेला हा योगी पुरुष कशा पद्धतीनं शरीर ठेवतो, अंतकाल हा फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो येणार आहे. एक माध्यान्ह काल आहे, एक अंतकाल आहे. माध्यान्ह काल तर आपला याच्यासाठी असतो पोट भरण्यासाठी, पण अंतकाल जो आहे तो अंतकाल आपल्या उद्धारासाठी आहे आणि अंतकालाच्या वेळेला प्रभूचं स्मरण झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला परमार्थ हा प्रयत्नानं करणं फार गरजेचं आहे. अंतकाले जमामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. काल आपण बघितलेलं आहे की अंतकालाच्याला जे माझं स्मरण करतात तर ते माझ्याप्रत येतात. प्रभूचं स्मरण अंतकाळाच्या वेळेला झालं पाहिजे. काही काही संत तर अंतकाळाच्या वेळेला काय काय असायला पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगतात. इतनात करना स्वामी जब प्राण तन से निकले, बहती हो गंगा धारा जमुना का हो किनारा, मेरा ठाड़ा हो बंसी वाला जब प्राण तन से निकले. जब प्राण कंठावे कोई रोग ना सतावे, जब त्रास ना दिखावे जब प्राण तन तन से निकले. या प्राण प्रयाणाच्या वेळेला कशा कशा पद्धतीची स्थिती असली पाहिजे. अनेक भक्तगण भगवंताकडे मागत असतात. एक कीर्तनकार होते, ते कीर्तनात सांगायचे मला देवाकडे काहीही मागायचं नाही, कीर्तन करता करता माझा प्राण जावा असं मला वाटतं. रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण हेची कृपादान मागत असे. तुका म्हणे मला नलगे दसोडी पै, मला एक तुझ्याकडून देवा दे, एका पैशाची सुद्धा आवश्यकता नाही, कशाचंही मागणं नाही, फक्त शरीर ठेवायच्या वेळेला तुझं स्मरण झालं पाहिजे एवढं आम्हाला द्या. म्हणून ध्यानयोगी जे लोक आहेत ते कशा पद्धतीनं देह ठेवतात ते काल पाहिलं की अंतकालेच माने व स्मरण मुक्त्वाकले. आणि भगवंताचे जे स्मरण आहे ते फार महत्त्वाचं असतं. मुखानं वैखरी वाणीनं नामचिंतन करणं आणि त्या नामावरून नामीचं स्मरण करणं हे फार महत्त्वाचं असतं. स्मरणाला फार मोठं महत्त्व असतं. तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभूविषयी स्मरण असलं पाहिजे. त्या स्मरणामध्ये भगवान नाम तर आहेच आहे, पण भगवंताच्या कथा वगैरे याचं स्मरण असलं पाहिजे. भगवंताच्या अनेक लीलेचं स्मरण असलं पाहिजे. ज्याप्रमाणे पार्वती मातेनं ज्याला विचारलं रामकथेच्या बाबतीमध्ये, तर भगवान महादेव डोळे झाकून आणि भगवंताचं स्मरण करतात, तर त्यांना त्या पूर्णपणे रामप्रभूच्या लीला सगळ्या दिसत होत्या डोळ्या. म्हणून आपण जी नेहमी चोपाई म्हणतो ना मंगल तळमळीनं विचारलेला आहे. मागच्या अवतारामध्ये जे काही भ्रम झाला होता तो भ्रम
निघून गेला होता आणि आता रामकथा श्रवण करण्याची लालसा निर्माण झाली होती. नुसती लालसा नाही तर तीव्र लालसा. आणि मग भगवान महादेवाने प्रभूचं स्मरण केलं. तसं स्मरण फार महत्त्वाचं आहे. याच्यातला जो स्मरण शब्द आहे तो फार महत्त्वाचा आहे. अंतकालेचे मानेव स्मरण. मग त्या स्मरणामध्ये कधी तुम्हाला भागवत धर्माचे एखादी गोष्ट जरी आली तरी ती कामाची असते. भगवत पूजन तुम्ही करता ते रूप भगवंताचं लक्षात आलं तरी तुमचं कल्याण होतं. तुम्ही कथाश्रवण करत असताना एखाद्या महात्म्या पुरुषाचं दर्शन झालं तरीसुद्धा ते तुमचा उद्धाराला कारणीभूत ठरत असतं. आमच्या बेळगावमध्ये एक असा मनुष्य होता. त्याच्या घरामध्ये नेहमी मांसाहार मद्यपान वगैरे चालायचे. आणि एकदा आमच्या वडिलांच्या कीर्तनाला तो आला. थोडासा लांब बसला होता पण कीर्तनामध्ये त्याला वैराग्य निर्माण झालं. आणि कीर्तन झाल्यानंतर त्यांनी त्यांचे पाय धरले. म्हणजे बाबा मी आतापर्यंत फार चुकलेलो आहे, मला क्षमा असावी, मला माळ झाला असं त्यांनी सांगितलं. तर आमच्या वडिलांनी सांगितलं तू माझ्यापासून 15 हात लांब बसायचं, तू कधी माळ घालायची तू कधी सोडायचं. म्हणजे तुझ्या घरामध्ये तर नुसतं खाटकाचं दुकानच असतं. तर उठ म्हणले असं त्याला सांगितलं. पण तो काही त्याच्या डोळ्यातलं पाणी काही कमी होईना रडू लागला. म्हणजे बाबा तुम्ही मला वाटलं तर मारा बाबा पण मारा, नाही म्हणजे तुझे 1-2 महिने जरा रंगरांग बघतून मग घेऊ. तर त्याने खरोखर सोडून दिलं. मांसाहार मद्यपान सगळं बंद करून टाकलं. त्याला माळ घातली. त्याच्यानंतर आमच्या आईवडिलांना तो एक तांगा घेऊन आला दूध घ्यायला चला म्हणे करी. तर आमच्या आईवडील आई म्हटली आमच्या की तुमच्या घरी काही आम्ही येऊ शकत. म्हणले का? म्हणजे भांडे तर तेच आहेत ना असं सांगितलं. बरं काही हरकत नाही म्हणजे त्याने ते सगळे भांडे भंगारात घेतल्या. मोठ अगदी सगळ्या त्याला आपण काय म्हणतो मोडीच्या भावात ते विकून टाकले. सगळे भांडे वेगळे आणले. नंतर पुन्हा तांगा घेऊन आला. म्हणजे आईसाहेब आता एकही भांडं ते राहिलेलं नाही, आता यायला काही हरकत नाही. ठीक आहे म्हणजे आता येईल. तिथून पुढं तो प्रभूचं चिंतन करू लागला, कीर्तनाला येऊ लागला. आणि त्याच्या अंतकालाच्या बाबतीत सांगतो तुम्हाला, ज्यावेळेला त्याची तब्येत बिघडली त्यावेळेला आमचे वडील इकडे जालन्याकडं होते. तर त्याला चापडगावला नेऊ लागले दवाखान्यामध्ये. तांग्यामध्ये बसवलं, गादी टाकली त्याच्यावर बसवलं. त्यांचा मुलगा ती गाडी चालवत होता. आणि बरोबर त्या गावाच्या नदीमध्ये ती गाडी आल्याबरोबर त्यांना थोडा त्रास जास्त होऊ लागला. आणि मग थांब म्हणले, 2 मिनटं गाडी थांबव. काय म्हणले ते मुलांच्या आणि बाबा काही त्रास होतो का? त्रास म्हणजे माझं आयुष्य संपलं म्हणले. आता काय आलं म्हणले तुमच्यासाठी? काही नाही म्हणले, भक्तराज महाराजांचं जर एकदा दर्शन झालं असतं तर माझं काम झालं असतं असं त्याने सांगितलं. म्हणजे अंतकाळाच्या वेळेला एखाद्या महात्मा पुरुषाचं स्मरण होणं, ते प्रत्यक्षात दर्शन हो न हो पण डोळ्यासमोर त्यांचं रूप येणं, त्यांच्याशी या ठिकाणी संलग्न होणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून अंतकालेचे मामेव स्मरण. अंतकाळाच्या वेळेला तुम्हाला कशाचं स्मरण झालेलं आहे त्याच्यावर पुढचा जन्म अवलंबून आहे. मग कशाचंही जर स्मरण झालं, जो मनुष्य रात्रंदिवस प्रपंचामध्ये राहील त्याला प्रपंचाची एखाद्याची गोष्ट समोर येऊन जाते जे आवडोनी जीवी भरे. कालच तुम्ही बघितलं की काही गोष्टी ज्या आवडीच्या नसतात त्या काही समोर येत नाही, पण काही जर जास्त आवडीच्या गोष्टी आल्या असल्या तर त्या समोर येतात. आणि त्यामुळं तो अंतकाळ मनुष्याचा बिघडून जातो. आणि मग सामान्य मनुष्याचाही अंतकाळाच्या बाबतीमध्ये इथे काल येऊन गेला विषय की एरवी तरी साधारण पुरी आदळल्या मरण जो आठवधरी अंतकरण तोच होईल. साधारण मनुष्याचं सांगितलं, ध्यानयोगी मनुष्याचं मरण सांगितलं की त्यांना प्रभूचं स्मरण होत असतं. आणि स्मरण झाल्यामुळं त्यांना देह ठेवण्यासाठी काही त्रास होत नाही. ज्याप्रमाणे साप साप काट टाकून देतो किंवा एखाद्याला उन्हाळ्यामध्ये गरमू लागला तो जसे कपडे काढून ठेवतो तसं ते सहज रीतीनं देह ठेवत असतात. पण सामान्य माणसाची मात्र फार गडबड घाई होऊन जाते, त्रास होत असतो त्याला. आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर दिसत असतात. प्रपंचाच्या गोष्टीला सोडावं वाटत नाही. आणि सोडायची तर आता वेळ आलेली, सोडायची तर वेळ आलेली. आणि अगोदर काही सावधगिरी बाळगली नाही, अगोदर त्याविषयी काही चिंतन केलं असतं तर मनुष्य सावधान राहतो. म्हणून जसे माणसाचे पांढरे केस होऊ लागले ना तसं तसं माणसानं सावध व्हायला पाहिजे की आपल्याला यमराजाचं पत्र आलेलं आहे असं त्यानं चिठ्ठी आई आहे
यमराजाचा आपला पत्रव्यवहार झाला असं त्यांना समजून घ्यायचं आणि मग तिथून पुढे थोडंसं सावधगिरीनं राहायचं की सांगता येत नाही कोणत्या वेळेला आपण म्हणतो ना काय म्हणतात कसलं पान म्हणतात पिकेल पान पिकलेलं पान जसं कधीही गळून पडू शकतं त्याप्रमाणे मनुष्यानं सावधानता जर बाळगली तर मनुष्य आपला अंतकाल गोड करून घेऊ शकतो आणि अंतकाल गोड झाला की त्याला जन्ममरणाच्या दुःखातून निवृत्ती होते. भगवान सांगतात फक्त त्यावेळेला माझं स्मरण केलं तर त्याचा मी उद्धार करून टाकतो. पण सावधानतेनं ती गोष्ट घडू शकते. काल आपण हे सगळं बघितलेलं आहे. मग यमयम वापी स्मरण भाव त्यज त्यंते कलेवरम तम तमेव इथे करून ते सदा तर भाव भावित तेवी जिते अवसरे जे आवडोनी जीवी भरे तेची मरणाचे मेरे फार होऊ लागले. जिवंत असताना ज्या ज्या गोष्टीची आपल्याला आपल्याला प्रेम असतं आवड असते तीच गोष्ट मरणाच्या वेळेला माणसाच्या समोर येत असते. म्हणून आपण आहोत तोपर्यंत या सगळ्या गोष्टीची रुची आपल्याला लागली पाहिजे. हळूहळू का होईना एकदम काही कोणत्या गोष्टी होत नाही पण हळूहळू हळूहळू मनुष्याकडून हे घडतं. प्रभू नामामध्ये एकदम रुची निर्माण होत नाही. सुरुवातीला तुम्ही जर एखादी माळ घेतली तर तेवढं रुची माणसाला निर्माण होत नाही. कधी झोप येते कधी काही व्यत्यय येतात पण सातत्यानं जर करू लागले तर त्याच्याविषयी काय होते रुची निर्माण होते. काही काहींच्या मुखामध्ये नामस्मरण अखंड बसून जातं उठता बैसता त्याच्यामुळे ते घडत राहतं कारण सातत्य असतं ना. एक रोहिलाकडला एक वारकरी होते त्यांच्या मुखात सतत होतं श्रीराम जय राम जय जय राम रामाचा सेवक हनुमान असं सतत ते म्हणत. तर त्यांचा अंतकालसुद्धा ते नामस्मरण करता करता झालं रामाचा सेवक हनुमान असं म्हणता म्हणतात अंतकाल त्यांचा झालेला. आपण इथपर्यंत काल बघितलं सुद्धा प्रभूची पूजा होते. हे मनुष्यानं कधीही त्या ठिकाणी विसरू नये.
कारण युद्धाचे हे जे कर्म आहे हे काही असं बाराही महिने चालणारं थोडी ती गोष्ट होती. दिवसभरामध्ये त्यांच्याकडे मर्यादा होत्या. सकाळी समजा 9 युद्ध प्रारंभ झालं तर 5-5:30 वाजता ते संपून जायचं. त्याच्यानंतर तर ते शत्रू पक्षाशी सुद्धा कोणी गुलाबीनं बोलायचं. पण ते कर्म किती वेळा वेळेपर्यंत होतं आणि किती दिवसापर्यंत होतं? 18 दिवस ते युद्ध चाललं. म्हणून ते जे युद्धरूपी कर्म होतं ते काही फारसं काही दिवस नव्हतं, 18 दिवसापर्यंत होतं. आणि दिवसभरामध्ये काही ठराविक वेळ होतं मला, पण ते कर्तव्य कर्म असल्यामुळे ते त्या पद्धतीनंच केलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काटकसर राहता कामाने आणि ते भगवंताची सेवा म्हणून केली पाहिजे. तसंच ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र यांच्या वाट्याला आलेले जे कर्म आहे ते कर्म मनुष्यानं व्यवस्थित रीतीनं करून केलं पाहिजे, उत्साहानं केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कंटाळा करता कामा नाही आणि ते करून प्रभूचं स्मरणही मनुष्याला करता येतं आणि मुखामध्ये अहोरात्र भगवंताचं नामस्मरण सुद्धा होतं. कित्येक वेळेला कर्म करता करता सुद्धा प्रभूचं चिंतन होतं असं समजू नका. कधी कधी असे काही कर्म असतात की त्याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण सुद्धा होतं. काही काही गोष्टी असतात, समजा आता आपण एखादं छोटंसं काम करू लागलो तर त्या कामामध्ये सुद्धा नामस्मरण होतं. एखादा अभंग आळवता येतो, प्रभूचं चिंतन करतात, असं काही नाही. काही ठराविकच असे काही काम आहेत की तिथे इकडे तिकडे काही मनुष्याला त्या कर्माशिवाय इकडे तिकडे सरकता येणार नाही. जसं आता आम्ही आहोत, समजा आमच्या मागे व्यापार आहे छोटासा, एखादं गिराईक आलं तर त्याची यादी द्यायची असली तर ते देता देताही अंतःकरणामध्ये स्मरण करता येतं. पण बेरीज करायची असली बेरीज जर करायची असली तर त्याचे हातचे चुकू नये, कारण हातचा चुकला की खेळ खतम, 12,000 होऊ शकतात ना. मग ती बेरीज करण्याचं जे कर्म आहे त्यावेळेला प्रभूचं स्मरण जर केलं तर तिथे घोटाळा होऊन जाते. म्हणून ते कर्म जे आहे ते कर्म मनुष्यानं तिथे काही महत्त्वाचंच आहे, तिथे आता स्मरण होऊ शकणार नाही, त्यावेळेला मनुष्यानं नाही करायचं. म्हणजे याचा अर्थ ते कर्म भगवंताची पूजा होणार नाही असं मुळीच समजायचं नाही. ते सुद्धा कर्म भगवंताची पूजा होऊ शकते. अनेक साधू संतांच्या व्यवहारामध्ये सुद्धा भगवंताचं पूजन घडलं, उलट परमात्मा त्यांना ते काम करू लागलं. कबीराच्या मागे शेले विणे, कबीरांचे शेले भगवान स्वतः. सजन कसा आहे विकुल आहे माणूस, माळ्या सावत्यास खुरकू लागे, नरारी सोनारा घडू खुंकू लागे, चोख्या माळ्या संगे गोरे नाम्याची जणी शेवे सवेवेची जनाबाई वगैरे शेण वेचू लागायचे परमात्मा. म्हणजे असं काही नाही, कर्मामध्ये पूजन घडत नाही असं काही नाही. कर्मसुद्धा पूजन आहे. भीष्माचार्यानं सुद्धा भगवंताला त्या ठिकाणी हातामध्ये शस्त्र घ्यायला लावलं, कारण त्यांनी ज्यावेळेला निर्वाणीचे बाण काढले ना भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुनाचा खेळ अडकून. म्हणून भगवान स्वतः एकदा चाक घेऊन धावले होते आणि एकदा चाबूक घेऊन धावले भगवान स्वतः. त्यावेळेला आकाशवाणी झाली होती की देवा तुम्ही प्रतिज्ञा केली होती मग आम्ही हातात शस्त्र घेणार नाही, तुम्ही असं का करता? भगवंतानं सांगितलं त्या प्रतिज्ञेचा विचार नंतर करू, सध्या माझा अर्जुन महाराजच्या मागे. कारण हा भीष्माचार्य काही सामान्य नाही. आणि तरी परंतु त्याही अवस्थेमध्ये भगवंताला बाण मारला होता त्याने. का मारला? म्हणजे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषाला. हे माझं कर्म आहे, युद्ध कर्म आहे, म्हणून हे कर्मसुद्धा भगवंताची काय आहे? पूजा आहे. ते अशा प्रकारचं आपलं जे कर्म आहे ते कर्म मनुष्यानं व्यवस्थित रीतीनं करणं हे सुद्धा प्रभूचं चिंतन आहे. हे सगळं करत असताना भगवान सांगतात तस्मात सर्वेषु कार्येषु माम स्मर युद्धेचर. तू युद्ध कर, माझं सातत्यानं स्मरण ठेव. मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यस्य संशय, तू मला मनबुद्धी अर्पण केली तर मला प्राप्त होशील याच्यात कुठल्याही प्रकारचा संशय बाळगायचा नाही. आणि मरणी दया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माझे जीवा. ज्ञानी पुरुष कशा प्रकारे देह ठेवतात त्याचं हे प्रकरण आहे. अगोदर आपण ज्ञानयोगी बघितलं, सर्वसामान्य मनुष्याचं बघितलं, आता ज्ञानी पुरुष कशा पद्धतीनं शरीर ठेवतात. मरणी दया जे आठवे तो तेची गती ते पावे. मरणाच्या वेळेला मनुष्याला जे काही आठवण येत असते त्या त्याप्रमाणे त्याला गती प्राप्त होत असते. म्हणून सदा स्मरावे मातेचे द्वार. म्हणून मनुष्यानं भगवान म्हणतात सातत्यानं माझं स्मरण केलं तर मरणाच्या वेळेला माझी आठवण होते
नाहीतर कुठली तरी एखादी गोष्ट एखादं समोर येऊन जातं. जर आपल्याला समोर कुत्रा असला आणि कुत्र्याकडं बघितलं तर कुत्रासुद्धा भावं लागतो. मनात जर ते आलं तर तसंच बनावं लागतं. मग अंतकाळात फार तो विषय फार कठीण गोष्ट आहे. त्या त्यावेळेला होणारी ती परिस्थिती प्रभूची कृपा असली तर ते सगळं होतं, नाहीतर कोणत्या जन्माला जावं लागेल काही सांगता येत नाही अशी ती स्थिती. म्हणून काय काय करायला पाहिजे ज्ञानी महात्म्याने, डोळा जे देखावे का काणी ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे, जे ते आत बाहेर यावे मीच करून घालावे, मग सर्व काळी स्वभावे मीच आहे. आपण डोळ्याने जे देखतो ते त्या ठिकाणी भगवंताचं रूप डोळ्यानं बघायला पाहिजे. तुम्ही घ्यारे डोळे सुख पहा विठो वाचे रूप. पांडुरंगाची मूर्ती आहे, भगवान कृष्ण परमात्म्याचे, प्रभू रामचंद्रांची आहे, अशा प्रकारचं रूप आपण डोळ्यानं बघायला पाहिजे. म्हणजे डोळ्याचा विषय अखिया हरिदर्शन कोपी असे असं ते झालं पाहिजे. का काणी ह्यानं ऐकावे, कानानं नेहमी प्रभूचं त्या ठिकाणी कथा गुणानुवाद वगैरे हे नेहमी ऐकायला पाहिजे. कानाला ते टॉनिक द्यायचं नेहमी की हे श्रवण केल्यानं त्याचं स्मरण राहील. आपल्या कानावर ज्या गोष्टी येत असतात ना त्याच आपल्या हृदयामध्ये असतात साठवलेल्या, त्या मुखातून निघत असतात, त्याचं श्रवण आपण घडलं पाहिजे. मनी जे भावावे बोलावे वाचे, मनामध्ये जो भाव निर्माण होतो तो प्रभूविषयक झाला पाहिजे आणि मुखातून त्याचं नामस्मरण घडलं पाहिजे. जे बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीव भाव येणे सोसे मन झाले हो घरी परत माघारी घेत नाही. विठ्ठल किती गावा विठ्ठल विठ्ठल व्हा पहावा विठ्ठल, हे सगळ्या गोष्टी आपण जीवनामध्ये करायला पाहिजे. ते आत बाहेर यावे मीच करून घालावे. अंतकरणामध्ये ते स्मरण, बाहेर आपण जे इंद्रियाच्या द्वारे बघत असतो डोळ्याच्या द्वारे बघत असतो तेही त्याच्याविषयीच रुची असली पाहिजे. मग सर्व काळी स्वभावे मीच आहे, मग स्वभावतःच अंतकरणामध्ये माझं प्रागट्य होतं, माझ्या ठिकाणी त्याचं प्रेम निर्माण होतं. अर्जुना ऐशे झाल्या मग न मरीजे देह गेल्या, मा संग्राम केल्या भय काय. अर्जुना असे जर माणसाची अवस्था झाली, त्याच्या डोळ्याचा विषय, कानाचा विषय, जिभेचा विषय हे सगळं जर माझ्याकडं त्याच्या ओढल्या गेलं ना, तर मग त्याचं शरीर पडल्यानं तो दुसरीकडं कसा जाऊ शकतो. मग न मरीजे देह गेल्या, त्याचा देह जरी गेला तरी तो अमर अशा स्थितीमध्ये प्राप्त जातो, तो मरत नाही. साधू संत मरत नाही, त्यांना दिव्य धाम प्राप्त होत असतं. प्रभू त्यांची ज्योत आपल्यामध्ये मिळवून घेतात, ते मरत नसतं. म्हणून तर ते वैकुंठामध्ये राहतात. काही वेळा ते इथे तुमच्या आमच्या उद्धारासाठी येत असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वरताय. किंवा येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, एरवी ते वैकुंठामध्ये असतात. इथे जगत कल्याणासाठी सर्वांचा उद्धार करण्यासाठी इथे आलेले असतात. म्हणून हे अर्जुना तुला आता संग्राम करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भय बाळगू नये. हे महाराज भगवान त्यांना त्यांच्या कर्तव्य कर्मावर आरूढ करतात. तू असं समजूच नको या कर्मानं मला पाप होईल, हे मी करणं योग्य नाही, हे सगळं डोक्यातून काढून टाक आणि हे प्रभूचं पूजनच आहे असं समजून तू कर. असं भगवान सांगतायत. तू मनबुद्धी साचेशी जरी माझे स्वरूपी अर्पिशी तरी मातेची गा पावशी माझी भाग. भगवान वचन देतात, माझी भाग म्हणजे माझं वचन तुला मी देतो की तू मनबुद्धी जी आहे ना ती मला अर्पण कर. अशा गोष्टी पुढे पण येणार आहे. मय्यर्पित मनोबुद्धी मच्चित्त सततम भव मन मना भव मत भक्तो, या गोष्टी पुढे आपल्याला पुन्हा ऐकायला मिळणार आहे. आणि हे वारंवार सांगण्याच्या मागे उद्देश तोच असतो की पहिल्यांदा सांगून तरी ऐकल, दुसऱ्यांदा तरी ऐकल, तिसऱ्यांदा तरी ऐकल, ही तळमळच असतं. आता तरी नंतर तरी, म्हणून साधू संत नेहमी सांगत असतात. कधी न कधी एखाद्या दिवशी तरी ते ऐकेल असा तो भाग आहे. म्हणून मनबुद्धी साजेशी जरी माझ्या स्वरूपी अर्पिशी तरी मातेची गा पावशी, हे माझी भाग निश्चितपणे तुम्हाला प्राप्त होणार आहे जर तू मनबुद्धीचा विषय जर मी केला तर.
म्हणून आपली मन आपलं मन आपली बुद्धी ही भगवंताच्या चरणी अर्पण असली पाहिजे. आपल्या मनाला आपल्या चित्ताला आपण समजावलं पाहिजे. जर तू असं केलं ना पारं गमिष्यसि यतो भवसागरस्य, तू भवसमुद्रातून तरून जाशील. आणि ज्याच्या तू नादी लागलेला आहे, पुत्रा कलत्र मितरे नहि ते सहाया, तुला अंतकाळच्या मुलं मित्र परिवार कोणीही कामाला येणार नाही. अंतकाळी कोणी नाही बा, कोणीही कामाला येणार नाही. ते सहाया सर्वं विलोकय सखे मृगतृष्णिकाम, या सगळ्यांना त्या ठिकाणी बघत असताना हे सगळं मृगजळासारखं आहे अशा पद्धतीनं बघ. यांच्या भरोशावर काही राहू नये. मदन भजता भरोसा हाच आपो. जर तू यांच्या भरोशावर राहिला तर त्या ठिकाणी धोका आहे तुझ्या जीवनामध्ये. म्हणून त्या धोक्याच्या बाहेर नाही, प्रभूचं चिंतन कर असं आपण आपल्या मनाला त्या ठिकाणी समजवायला. मन भगवंताला अर्पण करणं, बुद्धी परमात्म्याला देणं, तीच खरी वैभवशाली बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशी राजे सकळ सिद्धी, तीच वैभवशाली बुद्धी की बुद्धीचा विषय परमात्मा झाला पाहिजे. हे जी काय सयावरी होय ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यास होणे आधी पाहे म्हणून नव्हे तरी कोपे. तुला जर काही असं संशय वाटत असेल तर अर्जुना तू ह्या गोष्टी तू अभ्यासानं करून बाग, नाही घडलं तर मग माझ्यावर राहणं. भगवान सांगतात मी जे सांगतोय ना तुला ही मनबुद्धी अर्पण करायची, पण अभ्यासानं ते करावं लागेल. अभ्यासानं थोडं थोडं का होईना, या आठा पहारा माझारी मोठं की निमिष भरी दे तुला, तरी गा ऐसे तरी या आठा पहारा माझा. 24 तास आहेत ना, त्याच्यात बरेच तर झोपेतच गेले, बरेच झोपे गेले. कोणी 6 तास झोपतं, कोणी 8 तास झोपतं, कोणी 12 तास झोपतं, कोणाला कितीही झोप. काहीला झोपायचे म्हणजे खूप प्रेम आहे झोपेविषयी, म्हणून काही कसर माणसं प्रवचनात बी काढून घेतात, इथे सुद्धा काढून घेतात. असं काही आहे, बऱ्याचसा काळ झोपेत निघून जातो. मग जो काही तुम्हाला काळ मिळाला आहे त्याचा थोडा काळ तुम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये देत जा. ब्राह्मी मुहूर्ता उठलं ताजेतवानेपणा असतो, थोडासा व्यायाम करायचा, स्नान करायचं, नंतर थोडंसं प्रभूचं चिंतन करायचं. हरिपाठ आहे, पूजा आहे, एखाद्या ग्रंथाचा अध्ययन आहे, जप आहे, असं करायला शांत अशा प्रकारचा तो समय असतो. सकाळचा समय अत्यंत शांत साधनेसाठी, त्या समयामध्ये जास्त कलकल नसते, त्यावेळेला ते करू नये. त्याच्या आधी माझा कचरा ते कारवाराच्या आधीच तुमचं सगळं करून घ्या. तिथून पुढं सगळा कचरा डोक्यात शिकला तर हे सगळं प्रभूचं चिंतन थोडं थोडं तुम्ही करत राहा तर त्याची आवड निर्माण होते. एकदम तुम्हाला रुची निर्माण होणार नाही, हळूहळू ढाळे ढाळे थोडं थोडंसं करत राहायचं. मग ते अभ्यासाने ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि ती गोष्ट भगवान सांगतात की अभ्यासाने ह्या सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही केलं तर का होणार नाही सांगा. अभ्यासानं मनुष्य पहिल्या क्रमांकानं पास होतं. आज आजच्याच पेपरला ते कोणते न्यायाधीश आहेत बघा, त्यांना फार मोठं स्थान मिळालं. शरद बोबडे किती मोठे याच्यावर गेले. एक नागपूर भागचे येते आणि त्यांचे सगळे जीवन कथा सांगेल. इथं कसं सामान्य याच्यातून ते वकील झाले, सुरुवातीला त्यांचे कशा कशा पद्धत, पण किती जीवलावून कर्म केलं त्यांनी. आपले जे कर्म आहे, आपला जो अभ्यास आहे, तो त्यांनी चांगल्या प्रकारे त्याला जोपासना केली, चांगले निकाल लोकांचे लावून दिले, व्यवस्थित रीतीनं केस हाताळल्या गेल्या,
तर त्यांच्या त्या बुद्धिमत्तेकडं, त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीकडं बघून 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 ते आज एवढे मोठे झाले की पूर्ण जागतिक जगामध्ये त्यांची काय झाली, कीर्ती झाली. अभ्यासाने ह्या गोष्टी घडतात. भगवान सांगतात हे तू करून बघ, अभ्यास नाही झालं तर मग मला अभ्यासानं गोष्टी ह्या घडतात. आज शंकर बापू आपले गावकर आहेत, ते कशाने एवढे मोठे झाले, अभ्यासानं झाले. निष्ठावंत वारकरी येते, निष्ठावंत वारकरी, पण मृदंग इतके ते शिकले की त्यांना तोड नव्हती. त्या शासकीय सत्तामध्ये त्याला डागरबंधूचं भजन झालं ना, ते डागरबंधू म्हणजे खूप तयारीचे, तर त्यांना साठीसाठी शंकर बापू आपेगावकर होते. योग आमचा चांगला आम्ही ऐकलं, आम्ही ते ऐकलं. तर हे अशा एवढा कणकेचा गोळा त्यांनी लावला होता मृदंगाला, धावून तिकडं त्यांच्या पलीकडं कणिक जाऊन पडायचे, हे बसले तर त्यांच्याही पलीकडं कणिक उडायची, ताट ताट ताट. आणि ते डागरबंधू एवढे हुशार असून सुद्धा ते मधून मधून माझे त्या बात एवढे मोठे झाले कशानं, अभ्यासाने एवढे मोठे. आणि वारकरी, निष्ठावंत वारकरी असून त्यांनी सुद्धा ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणता म्हणता देव ठेवले त्यांनी सुद्धा. तर हे सगळं जे आहे अभ्यास करून बघे, काही होत नाही असं समजायचं नाही. तुम्ही एकदा अभ्यासाला तर लागा. किती किती मोठे लोक झालेत महाराज, किती किती मोठे लोक झाले की जगामध्ये काय काय त्यांनी मिळवून ठेवले. एवढे ते आपण याला सांगतो ती नटी ती हेमा मालिनी बघायला गेलं सिनेमामध्ये याच्यामध्ये, पण ती सुद्धा खासदार बनली का नाही, म्हणजे किती त्या ठिकाणी अभ्यासानं काही पण होत आहे असं समजू नका तुम्ही की मनुष्य काय बनू करेल. फक्त त्या गोष्टीचा अभ्यास, एखादं ध्येय डोळ्यासमोर असलं तर ती गोष्ट होते. भगवान म्हणतात तू अभ्यास करून बघ, आणि जर ही गोष्ट नाही झाली तर मग बोलायचं. त्या मनाला बुद्धीला अभ्यास दे, निश्चित रीतीनं तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होणार. आपण अभ्यासाचा कंटाळा करतो, नित्यानं त्या गोष्टी करत नाही, म्हणून मनुष्याचा अंधकार बिघडून जातो. नाहीतर बिघडत नाही, सातत्यानं जर केलं तर भगवान पुढं सांगणार आहे की अंधकाराच्या वेळेला काही बिकट परिस्थिती असेल तर मी ती नीट करतो. भगवान स्वतः पुढे सांगणार, पण ती माझी जबाबदारी, पण तुम्ही तुमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत करा ना कमी. त्यावेळेसची परिस्थिती काही झाली तर ते भगवान बघून घेतात, परमात्मा स्वतः बघतात. म्हणून ह्या ठिकाणी तू अभ्यास करून बघ असं भगवान सांगतात. अन्य ठिकाणचं चित्त काढायचं आणि केवळ प्रभूकडे लावायचं, अशा प्रकारचा ज्याचा अभ्यास आहे परम पुरुषम दिव्यम या दीपार्थान चिंतन, त्याला दिव्य अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते, परम पुरुषाला तो प्राप्त होतो. असा अभ्यास करणारा जो आहे भगवान सांगतो की अभ्यास करून बघा. येण्याची अभ्यासेची योगू चित्ताशी करीपा सांगू अगा उपाय वळे बंगू पहाडे ठाकी. अभ्यासानं तुम्ही चित्ताला चांगलं करा, स्थिर करा, त्याला याची आवड लावा, आणि ती करणं गरजेचं असतं म्हणून अभ्यासाचं. आमच्या घरामध्ये ते तोंडोळीला एक मोठी देवळी होती, त्याच्यात अनेक प्रकारचे ग्रंथ होते. आमचे वडील कीर्तनकार असल्यामुळे त्यांच्याकडे ग्रंथसामग्री भरपूर होती, ते वाचन करत, पण त्यांची पद्धती फार चांगली होती वाचन करायची. त्या ग्रंथाचं जे नाही पानसुद्धा इकडं तिकडं किती किती वर्षापर्यंत ते फाटणार नाही, ती पान उलटण्याची पद्धती वगैरे फार सुंदर होती व्यवस्थित रीतीनं. नाही तर आपण काय कधी असं कधी चुकालवलं, ते फार व्यवस्थितपणा होता त्यांच्याकडे. मग ते ग्रंथ ठेवण्याची पद्धती वगैरे, आणि जिथं जिथलं तिथंच राहायचं. पण ते कधी बाहेर गेले काय गेलं तर मला त्याची रुची लागली त्या ग्रंथाची, तर मी कुठलाही एखादा ग्रंथ काढून वाचायचो. पण माझी एक सवय अशी होती, एक ग्रंथ काढला की ते पहिल्या टोकाला धरलं का शेवटपर्यंत तेच वाचलं, असं चावळा चावळी करत नव्हतं. हे काढाल ते काढाल त्याच्यात काय आणि याच्यात काय, मग तो अवघड असो सोपा असो, सुरुवात केली का शेवटपर्यंत. मग ते अमृतानुभव असो का ज्ञानेश्वरी असो, वेगवेगळे ग्रंथ सामग्री होती, ती सगळं मी काढून बघायचं. पण फक्त मला एक कळत नव्हतं की जिथल्या तिथं ठेवायचं म्हणून, त्याच्यामुळं मग ते ओळखून येत. ते घरात आल्यावर ते बघितल्यावर म्हणायचे याला कोण हात लावतो, ते बरोबर ओळखून घ्यायचं. मग आमच्या आई सांगायचे व ते रामवून घेतलं,
त्याला काय कळते याच्यात, काही पण करत असतो काय, कळलं कळल्याशिवाय तो वाचतो का आमच्या आई म्हणून, हां कळल्याशिवाय वाचतो का, काय कळतं म्हणून त्याला, अशा प्रकारे ते म्हणायचे. पण मला त्याची रुची होती. तर हे जर आपण करत गेलो तर कोणतीही गोष्ट म्हणा, आपण जर करायचं ठरवलं तर होतं माणसा. आता आमच्या घरामध्ये इथे सुद्धा एक दोन अलमारे भरलेले आहेत ग्रंथ, पण कोणी काढेल द्यावा ना. माझ्याकडून उचकाउचकी झाली तर आवरून ठेवतील जिथल्या ते जरा उद्या उचकाउचकी करीत जाऊ नका. पण तुम्ही उचका ना बाबा, सगळेजण तुम्ही काढा, सगळेजण बघत राहा. त्याच्यामध्ये काय एक एक लिहिलेलं आहे ते अमृतवाणी आहे. आणि ती जर आपण ती लिहिलंच कशाल मग संतांनी सांगा, तुम्हाला जर नुसतंच आवरून ठेवायचं ते लिहिलं कशाल, त्याच्यासाठी थोडं लिहिलेलं आहे. त्यांनी तुमच्या उद्धाराच्या त्याच्यात गोष्टी लिहिलेल्या आहेत, तुमच्या कल्याणाचा मार्ग आहे. अशा प्रकारचं ते तुम्ही करायला पाहिजे, बघायला पाहिजे याच्यात काय त्याच्यात काय. विष्णू सहस्रनामाचे 10 भाग आहेत, त्याच्यामध्ये भगवंताच्या नामाची महती सांगितली. लिखाण करणारे परम आदरणीय प्रातस्मरणीय जगन्नाथ महाराज पवार, फार अभ्यास करून त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि आपलं जे काही अंतकालेचे मानमेव स्मरण मुक्तवाकलेवर जर तुम्ही ते वाचन करत राहिले तर तुमचा अंतकाल गोड नाही होणार का सांगा. पण ते करत नाही माणसं, घरोघरची तीच बोंब आहे. घरोघर तसंच आहे, माणसं करत नाही. काही काही माणसं ग्रंथ आणायचा शोक असतो पण वाचत नाही, आणून ठेवून द्यायचं. कशाला आले येते कोणाला काम, कोणाला काम काय, तुम्ही बघा त्याच्यात काय आहे ते. आणि बघण्याची पद्धती एखादा घेतलं ना तर त्याचंच वाट लावायची, आपलं काय काय आहे काय काय नाही त्याचंच बघायचं. नाही तर मग माणसाला एक सवय असते, एखादं पान त्याचं एखादं पान याचं, मग कशातच काही कळत नाही, कशातच काही कळत नाही. असं नाही करायचं, ते पद्धतशीरपणे ते बघायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर त्या ठिकाणी केल्या तर तो अभ्यास आहे, त्या अभ्यासानं तुम्हाला या गोष्टी प्राप्त होतात, प्राप्त होतात. मला एकजण म्हणलं, महाराज तुमच्या लय गोव्या पाठवतो. म्हणलं बाबा तू थोड्या आमच्या घरातून डायऱ्या बघ, मी त्या डायऱ्या लिहिलेल्या आहेत त्या गोव्या. लहानपणामध्ये आम्ही 10-10 गोव्या पाठ करून एकमेकाला म्हणून दाखवलो. माझे एक मित्र होते, आम्ही ते गोव्या म्हणत राहिलो. आम्ही शेतात गेलो तरी एखाद्याकडे वही द्यायची ना, आपण गोव्या म्हणत चालायचं, त्यांनी बघत चालायचं. तर 3 कोस शेत होतं तिथपर्यंत आम्हाला त्या गोव्या करतो. सुरुवात केली तिथपर्यंत आम्ही गोव्या म्हणत राहतो. अशा डायऱ्या लिहिलेल्या आहेत, अजूनसुद्धा त्या डायऱ्या जतन केलेल्या आहेत. हे सगळं तुम्ही केलं तरच सगळ्या गोष्टी होईल ना, त्याच्यातली जाणं अशी कशी होणार सांगा. आता एक श्रीमद भागवत कथा आहे, ग्रंथ आहे, तर ते गोरखपूरचे जे दोन्ही भाग आहेत त्याचे पूर्ण श्लोक मी वाचन केलेले आहेत. अहंकार म्हणून बोलत नाही, पूर्ण श्लोक वाचन केले, प्रत्येक श्लोकाचा अर्थ बघितलेला आहे. हल्ली लोक भागवत कथा करतात पण गोष्टीरूप काहीतरी येतं ते घेऊन टाकतो, त्याच्यातल्या गोष्टी सांगत राहतात. पण त्यांना हेही माहीत नाही. काल परवा मला एक कोपरे साहेबांच्या गावाला एक मिळालं, ते म्हणजे मी पण भागवत करतो. म्हणलं कोणत्या याच्यावर ते ग्रंथ असते म्हणजे माझ्यासमोर, म्हणलं कोणते कोणते श्लोक वगैरे, श्लोक बी काही येत नाही म्हणाले, श्लोक वगैरे काही येत नाही म्हणले, त्या सगळ्या गोष्टी माझ्या पाठ आहेत. मग त्याच रंगरंग सांगतो मी, फक्त करलराजाची कथा आणि का ध्रुवबाळाची कथा, उत्तानपद राजा वगैरे हे सगळं रंगरंगून सांगतो. पण त्या कुठे हे सुद्धा त्या बाधाराला माहीत नाही, कोणत्या ह्याच्यात आहे कोणत्या ह्याच्यात नाही काही माहिती नाही. चाललंय चाललं म्हणजे चांगलंच चाललंय, नुसतंच चाललं नाही, बरेच गावगावचे लोक बोलवतात. आणि मग ते सगळंच भागवताच्या हिशोबाने जिकडं तिकडं अगदी असे काही लोक आहेत. पण हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर अभ्यासानं त्या गोष्टी होतात. होत नाही असं नाही आज नाही उद्या आज नाही उद्या. आता गीता ग्रंथ खोदगत करण्याकरता घेतलं तर रोज एक एक श्लोक तुम्ही करीत राहिले असतात, काही ना काहीतरी पडलं असतं की नाही, एवढे कसेच होते 700 श्लोक का होणार. म्हणजे आधीच सुरुवात, काही लोक सुरुवात करतात म्हणतात नाही काही म्हणा करूच, ते बी कुठेतरी बंद पडून जातात. तसं बी बोलू नका, काहीच बोलू नका, तुम्ही सुरू राहू द्या. एक म्हणत हळूहळू त्या गोष्टी अभ्यासानं साध्य होत राहतात. सुरुवातीलाच काही काही गोष्टी जे आरंभ सुरू झाला म्हणतात. काही काही लोक जर 2-4 दिवस फिरायला गेले का लोक इकडं तिकडं सांगतो, फार चांगला राहतो बरं का, फिरणार रोज जायला पाहिजे, एकदम फ्रेश होऊन जातं मनुष्य. हा 4-5 दिवसांनी याचंच बंद होतो आणि मग तोच माणूस म्हणतो मी सुरू केलं बरं, राहू दे तुमचं चालू राहून. तर हे काय आहे असं नाही चालू,
तुम्ही कोणतीही गोष्ट अभ्यासानं मिळवू शकता. अभ्यासानं आता सर्कस वगैरे बघितलं तुम्ही, त्याच्यात लहान लहान मुलं कसे गर गर फिरतं, कशानं झालं ते? अभ्यासानं झालं. त्यांच्यासारखं आपल्याला करता येईल का? एखादा मुलगा येतो दणकर अशी उडी मारतो, असे पाय घेऊन पुन्हा तिथले तिथं पाय पडले पाहिजे, अशी जंप घेऊन जातो, कुणकुडून हात सोडून कोणत्याही झोक्याला धरतात, खाली पडलं तरी त्यांना काही होत नाही. हे अभ्यासाचं आहे. नाही तर आपण करून बघा बरं, तशी खाली जंप घेऊन बघा, जंप पद्धतीने मग खालीच आदळून जाऊया, अशी स्थिती होऊन जाईल. कोणतीही गोष्ट अभ्यासानं प्राप्त करून घ्यायचं. अभ्यास योग्यतेनं चेतसा नान्य गामिन हा येणीचे अभ्यासाचे विचित्ताशकरी पा सांगू अगा उपाय वळे पंगू पा ठाकी. एखादा पांगळा मनुष्य सुद्धा पहाड चढून जाऊ शकतो अभ्यासानं, हळूहळू हळू घसरत घसरत कमला पण तो पहाड पण चढवू शकतो, जर त्याचं त्या ठिकाणी ध्येय असेल की मी जाणार म्हणजे जाणार, तर ते माणूस करून दाखव. तेवी सदभ्यासी निरंतर चित्ताची परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर आहो अथवा जाओ. त्याप्रमाणे सदभ्यास करायचा निरंतर, कारण काही काही अभ्यास खूप अभ्यास पण आहेत ते चांगले नाहीत आपल्या ठिकाण आपल्या इथे तसले अभ्यास, जारण मारण विद्या हे सुद्धा अभ्यासाच्याच गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या माणसाला नरकाला नेणारे ते अभ्यास आहे. ते अभ्यास करायचे, सदभ्यास करायचा, उद्धाराला कारणीभूत असलेला जो आहे ना तो अभ्यास करायचा. चित्ताशी परमपुरुषाची मोहर, आपल्या चित्ताला परमपुरुष असलेला परमात्मा त्याचीच आवड लागली पाहिजे. असं जर तुम्ही केलं तर मग शरीर राहिलं काय आणि गेलं काय, त्या शरीराविषयी माणसाला मोहर राहत नाही. मग लावी मग शरीर राहो अथवा जाऊ, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वता आण तुझी पंढरीनाथा, अशी त्याची स्थिती होऊन जाते. जे नाना गती ते पाविते ते चित्तवरील आत्मे आते, मग कवन आठवी देहाते गेले की आहे. जे चित्त नाना गतीला तुम्हाला धाडणार आहे ते चित्त आत्म्याला वरून वरतं, म्हणजे आत्मानंद त्या चित्ताला प्राप्त होतो. असं बघितलं तर मग तुम्ही कुणकडे जर चित्त पांगवून टाकलं तर ते तुम्हाला फार कोणत्याही गतीला नेऊ शकतो. तेच चित्त तुमचं अधोगतीला नेणार आहे आणि ते चित्त तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून नेणार आहे. नाना प्रकारच्या गती त्याला असतात. तीन प्रकारच्या गती ग्रंथामध्ये पुढे येणार आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्यगुणोत्तिष्ठा, अधो गच्छन्ति तामसाः, अशा तीन गती सांगितलेल्या आहेत. त्याच्या तीन गती म्हणजे कसा कसा मनुष्य जात असतो पुढे पुढे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था, सत्वगुणी मनुष्य जर असेल तर ते चांगल्या गोष्टी करत असतो, दानधर्म करत असतो, परोपकार करत असतो, यज्ञयागादी करत असतो, तरी परंतु त्याच्या अंतकालाच्या वेळेला जर प्रभूचं स्मरण नाही घडलं तर त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते, तो स्वर्गात वगैरे जातो, तिथं पुण्याचा भोग मिळतो, पण त्याला पुन्हा खाली यावं लागते. सत्वस्थ लोक ऊर्ध्वगतीला जातात. मध्ये तिष्ठंती राजसहा, रजोगुणी लोक त्यांना मध्यंतरची गती प्राप्त होते, रजोगुणी अशा प्रकारचे लोक. आणि अधो गच्छंती तामसहा, तमोगुणी लोक मग ते किड्या मुगडे असे काही काही होऊन जातात, झाडं झुडपं वगैरे अशा प्रकारचे त्यांना गती प्राप्त होते. हे सगळं इथे आहे. तर सद्गती प्राप्त होण्यासाठी आपलं चित्त जे आहे ना ते आत्मानंदामध्ये डुबलेलं असलं पाहिजे आणि ते अभ्यासानं मनुष्यानं करत राहायचं. आणि असं जर झालं तर मग कवन आठवी देहा ते गेले की आहे, असं त्या आनंदामध्ये मन एकदा निमग्न झालं ना मग शरीर आहे का नाही याचं काही भान नसतं. जे भक्त खरेच परमात्मा चिंतनामध्ये रंगलेले आहेत त्यांना कशाचंही भान राहत नाही. नाठवे घरदार तहान पळाली भूक, अशी त्यांची अवस्था. त्यांना घरदार जगद्गुरु तुकोबांना काही अडचण राहिले नव्हतं. किती वेळ झालेला याचं त्यांना भान नव्हतं, कुठे आहोत याचं त्यांना भान नव्हतं. कैसे माझ्या गुणी झाले देश काला ते विसरले, कीर्तनी सुखी झाले आपण बाजी, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ करवंद माझी आत्मचर्चा विशद उदंड झाली, अशी त्यांची एक अवस्था झाली होती. मग त्यांना देह आहे काय आणि गेला काय याचं काहीही भान राहत नाही. पै सरते जेणे ओघे सिंधू जळा मिळाले घोगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहावे ती. एकदा का नदी समुद्रापर्यंत घो 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 करत गेली, समुद्राला मिळाल्यानंतर ती मागे बघत असते का काय झालं. तसं हे जे महात्मा पुरुष आहेत नामचिंतन करता करता मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासनी कैशी निवृत्तीशी आले, अशी त्यांची स्थिती होते. म्हणून ते पुन्हा मागे वळून म्हणजे देहाचं काय झालेलं आहे याच्याकडे ते बघायला
त्यांची वृत्ती स्थिती नसते, ती वृत्ती आत्मानंद असल्यामध्ये निमग्न झाल्यामुळं देहाविषयी आसक्ती त्यांना राहत नाही. जसे ती गंगा जी आहे ती समुद्राला मिळाल्यानंतर परत बघत नाही की मागे काय चाललंय ते, ना ते समुद्राचे होऊन ठेले ते विचित्ताचे चैतन्य झाले येथे यातायात निमाले घनानंद असं वर्णन. ते समुद्र रूप होऊन जाते त्याप्रमाणे हे चित्त जे आहे ते चैतन्य रूप होऊन जात, चित्त चैतन्य रूप होऊन जात आणि त्यावेळेला यातायात म्हणजे जन्ममरणाचं जे दुःख आहे ते निमाले म्हणजे संपून जातं आणि घनानंद प्राप्त होतो. घनानंद म्हणजे ब्रह्मानंद त्याला प्राप्त होतो आणि यातायात संपून जाते. ही यातायात सगळी संपली पाहिजे. एका जना धनी नाही यातायात, यातायात म्हणजे जन्ममरण आणि हे जन्ममरण अशा अभ्यासानंच कमी होतं. असंही त्याचा अर्थ लावला तर चालू. काही काळपर्यंत भगवत चिंतन थोडा संसार असं जरी करत राहिलं या जाया, जसं काही काळपर्यंत वारीला गेला 15 दिवस प्रभूचं चिंतन केलं पुन्हा संसार आहे असं करत राहिलं, दिवसभर आपले कामं करायचे, रात्री ज्ञानेश्वरी ऐकायची, इथं येणं आहे पुन्हा जाणं आहे, येणे जाणे, इथून उठलं की पुन्हा आपले कामं सुरू दिवसभर. पण हे करत राहिलं तर हळूहळू भगवंताची काय होते, कृपा होते. मग तुमच्या मनाची जी रुची आहे तुम्ही जरी घरातले काम करत असला तरी पण मन इकडे रकून जाते. मन हे गोविंदी देह काम करेल, मनाचा जो विषय होतो तो परमात्मा होऊन जातो. जसं थोडा 2-4 तास अगोदरपासून तुम्हाला याचा काय लागून जातो, वेद लागून जातो की बाबा आपल्याला ज्ञानेश्वरीला जायचं आहे, आपलं काम आवरलं पाहिजे. मग जेव्हापासून तुमच्या मनामध्ये ती गोष्ट होत येते तेव्हापासून हे पूर्ण ज्ञानेश्वरी होईपर्यंत पूर्ण काळ याच्यामध्ये गणला जातो. कशामध्ये गणला जातो, या सेवेमध्ये गणला जातो. कारण मनाचा सर्व विषय ना, मन कुठे सध्या त्याच्यावर अवलंबून आहे ना. तुमचं मन कुठे, तुमचं जर मन इकडे लागलं तर समजून घ्यायचं तिथून पुढे तुमची सगळी भगवंताची सेवा झाली. तू का म्हणे मन पूजा इच्छी नारायण असं जर झालं तर हे सगळं घडतं. मग तुम्ही तुमच्या चित्ताचं चैतन्य होऊन जातं. पण हे सगळं केलं पाहिजे, करणं फार महत्त्वाचं आहे. त्यावेळेला यातायात निमाले घनानंद जे हे जे जन्ममरणाची यातायात आहे ही मनुष्याची संपून जाते. चिंतनाला विषय न होणारे ज्याचे रूप आहे, सूर्याप्रमाणे प्रकाश रूप, अज्ञानांधकाराच्या पलीकडे असलेल्या परमपुरुषाचे जो अखंड ध्यान करतो असा या श्लोकाचा अर्थ. त्या पुरुषाचं अखंड ध्यान त्याचाच जीवनामध्ये अभ्यास आणि हे सगळं घडतं. कित्येक जणांच्या इथे गीता पाठ आहे, कशानं घडलं ते अभ्यास. आपण श्लोक म्हणतो की ते म्हणू लागतात, त्याचं कारण तेच आहे की हे घडलेलं आहे. या श्लोक
सातत्यानं ते केलं करत राहिलं तर होतं माणसं, ते केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, करत राहू माणसानं म्हणजे घडतं. आणि याचा फार मोठा आनंद आहे. हे गीतेचं एवढं मोठं महत्त्व आहे. भगवद्गीता किंचित घेता गंगा जल्लोकनिका पिता सकृदशीयस्य मुरारी समाचार सकृदशीयस्य मुरारी चर्चा तस्य यमकिं कुरुते चर्चा भज गोविंदम भज गोविंदम. थोडंसं जरी गीतेचा अभ्यास जीवनामध्ये केला, किंचित विचार करणं, ज्यांचं पाठन झालेली पूर्ण त्याचं तर खूप झालं, खूप झालं. पण थोडंसं जरी मनुष्यानं जीवनामध्ये केलं, थोडंसं गंगाजल वगैरे घ्यायचं, त्याच्यामध्ये तुळशीपत्र वगैरे ठेवायचं, ते प्रभूला समर्पित केलेलं असलं रात्री तर सकाळची ती तुळशी मंजिरी वगैरे भगवत चरणाचं तीर्थ घ्यायचं, हे आपण थोडंसं सेवन करायला पाहिजे. त्याचं फार मोठं महत्त्व आहे. काय गीतेचं सामर्थ्य आहे मानव, या श्लोकामध्ये असं वर्णन केलेलं आहे की परमपुरुषाचं जो अखंड ध्यान करतो त्या परमपुरुषाचं वर्णन केलेलं आहे की जो सर्वज्ञ आहे त्याला जुनाट जुगादीचे नाणी, जसे जुनाट शब्द आले बहुता काळांचे ठेवणे लोपले होते पारिखे पण ठावचळणे चुकविला. ध्रुपद काय? ठावचळणे चुकविला. कोणत्या याच्यातलं आहे ते ध्रुपद? त्याचं ध्रुपद जुनाट जुगादीचे नाणी. मी तर अनाथ अपराधी मधलं एक काय बरवा झाला व्यवसाय बरवा फळला शकून, हे त्याचं ध्रुपद बरवा फळला शकून. कारण कसं आहे, कडवं झालं की ते पुन्हा ध्रुपद म्हटलं तर ध्रुपद येतं, पण ते पूर्ण जर आपण नेहमी ध्रुपद म्हणत नाही राहिलं मग त्याला आठवत नाही माणसं. म्हणून ध्रुपद प्रत्येक अभंगाचं म्हणतच राहिलं पाहिजे. तर हे जे आहे भगवंताला हे परम एक एक विशेषण दिलेलं आहे. संपूर्ण जगताचा नियामक असलेला हा परमात्मा आहे. अनुरणीया महत्व महिना अनुपेक्षा छोटा आहे, आकाशापेक्षाही मोठा भगवान आहे. सर्व जीवांचा आश्रय आहे भगवान. सगळा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास, म्हणजे निवास हे आश्रय भगवान. शरण मिश्रत प्रभो प्रलय स्थान निधान बीज महावे, असा तो आहे. सर्वांना कर्मफल देणार आहे. जैसे का जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे गीता का आहे. असा तो भगवान आहे. चिंतनाला विषय न होणारं ज्याचं रूप आहे असं भगवान आहे. की ते दैदिप्यमान तुझे निरळी कोटीचंद्र प्रकाश कमल नयन हस्य वदन हसे, असा तो भगवान आहे. सूर्याप्रमाणे प्रकाशरूप आहे. सूर्यालाच ज्यानं प्रकाशित केलेलं आहे. यदादित्य कदन तेजो, असा तो भगवान आहे. त्या पुरुषाचं जो अखंड ध्यान करावं. जयाचे आकारा विनाशने या जन्मना आणि मने ते आघवेचे आघवेपणे देखत असे. आकाराविन तो आहेच नाही असं म्हणता येत नाही. निर्गुण निराकार आहे पण तो आहे. आकाराविन असणे ज्या जन्मना निघले, ज्याला जन्म नाही मरण नाही, आघवेचे आघवेपणे देखत असे. सर्वांतर्यामी तो ओतप्रत असल्यामुळे तो आपल्याकडं बघतच असतो. महाराज आपण काय करतोय काय नाही हे सगळं त्या जीवात्म्याकडं प्रत्येकाकडं त्याचं लक्ष आहे, असा तो भगवान आहे. जे गगनाहुनी जुने जे परमानहुनी साने दयाचे संनिधाने विश्वतळे. गगनापेक्षाही जो जुना आहे परमानपेक्षाही छोटा आहे. ज्याच्या संनिधान हे सगळं त्याच्या शक्तीने सगळं विश्वाचं चलनवलन व्यवहार सगळा चालतो. सगळं ब्रह्मांडाची हालचाल त्याच्या शक्तीने. जे सर्वाते यावे विश्व सर्वजेने जे हेतू दयावे अचिंत्यजे. या सगळ्यांना जन्म देणारा प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता ते याचं जे सर्वात यावे विश्व सर्वजेने जे सर्व विश्वाचं भरणपोषण करणारा हा परमात्मा आहे. हेतू दयावे अचिंत्य हा अचिंत्य असल्यामुळं कुठल्या तर्कात वगैरे सापडत नाही. आपण त्या तर्कानं त्याला व्यवस्थितरीतीने यथार्थ सांगू शकत नाही असा तो आहे. देखे वळंबाईमळी न तरे तेजी तिमिरण शिरे जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी. हे ओळंबा इंगळीनं जिरे तरे हे आता माझ्याकडे 56 भाषेतले शब्द आहेत. ओळंबा म्हणजे ते हे वाळवी वाळवी
वायू वायू कुठे लागते, कपड्याला लागते, झाडाला लागते, कुठेही वायू लागते, वायू लागली म्हणजे ती खराब होऊन जाते. त्याला हे शब्द काढून काही दुसरं आहे, वायू लागली म्हणजे आहे ना उदय, वाळवी पण म्हणतात. तर ते वाळवी जी आहे ती लागली तर ते कपडे खराब करून टाकते, झाड खराब टाकून आपण म्हणतो आंब्याला वाळवी लागली, कपड्याला वाळवी लागली, हे तुम्ही जागेवर पण कधी असं पाहिलं की इस्तुला लागली, आपला कोळसा आहे लाल भरा कसा निखारा म्हणजे इस्तुला वाळवी लागली हो, असं कसं होईल ते इस्तुला वाळवी लागल, इस्तुला वाळवी लागली. हे ते देखा वळंबा इंगळी नाही, इंगळ म्हणजे इस्तो तो वळंबा वाळवी त्याला लागत नाही. तेजी तिमिर नशिबे जिथं प्रकाश येणारा अंधार कधीच जात नाही. आता कधी तुम्ही पाहिलं का अंधाराने एकदम त्याचं शेखान केलं प्रकाशाचं, आओ दोस्त आओ हम आए है, असं काही झालं का तिथं जाऊ शकत. जे ध्याच्या अंधारे चरण चक्षुषी त्याप्रमाणं हे जे आपलं भगवंताचं जे प्रकाश आहे, भगवंताचं जे स्वरूप आहे, हे चर्मचक्षुनं अवलोकन करणं सुद्धा कठीण आहे. चर्मचक्षुनं ते आपण बघू शकत नाही कारण आपली तेवढी पोच नाही. अर्जुन सुद्धा म्हणतात तेव्हा मला तुम्ही तुमचं ते विश्वरूप दिसायला तयार नाही. म्हणून भगवंतानं दिव्यंदला आणि ते चक्षु पश्चिम योग वैश्वर चर्मचक्षुला ते दिसत नाही. म्हणून दिवस असून सुद्धा ते आपण बघू शकत नाही, देहाच्या अंधारेमध्ये दिवस असून सुद्धा ते आपण बघू शकत नाही. जरी चर्मचक्षु असले तरी असं ते भगवंताचं स्वरूप आहे. सुसना सुरकणांच्याशी जो नित्य उदो ज्ञानाशी अस्तमानाची दयाशी अडणार नाही असं भगवंताचं वर्णन आहे. सुसना सूर्यकणांच्या राशी, सुसना म्हणजे सडलेल्या, सूर्यकणांच्या राशी सडलेल्या या शब्दाचा अर्थ अजून वेगळा होतो. एखादी वस्तू सडली असं त्याचा अर्थ, पण ते उखळमध्ये जे धान्य सडव सडलेलं म्हणजे काय अजून चांगलं झालेलं सकाचित झालेलं त्याला सडलं म्हणतात. कुठून कुठून त्याच्यातला वरचे टरकल बाजलं होतात तेच ना सडून घेणं म्हणतात ना त्याला. अजून दुसरं काय तो एवढं नाही तर सडलेला अजून वेगळा असतो, म्हणजे हे आंबा सडला तो भाग वेगळा. पण कणाच्या राशीत सडून काढलेलं ते जास्त ना त्याप्रमाणे सुसडा सूर्यकणांच्या राशी. सूर्याचे जे किरण आहे ना सूर्याचा जो प्रकाश आहे त्याचे छोटे 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 गव्हा एवढाले हे समजा चमचम करणारे आणि ते पुन्हा त्या ठिकाणी काय केलेले सुसडा म्हणजे असं जे जे धान्य असतं त्याप्रमाणे सुसडा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानी अशी ज्ञानीपुरुषाला नित्य प्रकाशच प्रकाश आहे अस्तमानाची दयाशी आडणार नाही. आणि तो जो प्रकाश आहे तो प्रभूचा प्रकाश ब्रह्मप्रकाश त्याला अस्तमान नाही अस्तमानच नाही ते सातत्यानं आहे अशा प्रकारचा तो भगवान आहे असं त्याचं वर्णन या श्लोकात केलं आहे. प्रवीण पुराण अनुशासितार आणि अशा परमात्म्याचं हे स्मरण करतात म्हणून आपण उद्याच्या श्लोकात ते स्मरण पुन्हा बघणार आहोत. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्यायुक्तो योग बलेन चैव भ्रोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुष पैति असं ते भगवंताचं वर्णन आले की सुसडा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानी अशी अडतो अस्तमानाची दयाशी अडणार नाही असा तो भगवान आहे. त्या भगवंताचं प्रयाण कालाच्या वेळेला कसं कसं हे पुरुष स्मरण करत असतात, ध्यानयोगीचं काय होतं, सामान्य माणसाचा अंतकाल कसा होतो, ज्ञानीपुरुषाचं काय असतं, अष्टांग योगाचं कसं होतं, हे सगळं वर्णन त्या ठिकाणी या अध्यायामध्ये येणार आहे. कारण हा सगळा प्रश्न एकच आहे प्रयाण कालाचा, त्या प्रश्नावरच हा अध्याय संपणार आहे. त्याच्या कशा कशा गती होतात, महात्मा पुरुष कोणत्या कालाला देह ठेवतात, ते सगळे विचार पुढे येणार की तो काय काल कसा कालावधी असतो, कशा पद्धतीनं देह ठेवतात. काही इच्छा मृत्यू आहेत भीष्माचार्यासाठी, ते ज्या त्या प्रमाणात देह ठेवत असतात, अनेक गोष्टी पुढे तुम्हाला याच्यावर ऐकायला मिळणार.